बागल कुटुंबियांनी गुंडांचा कधीच आसरा घेतला नाही. बागल गटाचे कार्यकर्ते शांत राहिले म्हणून वातावरण निवळलं, अन्यथा अनेकांचे मुर्दे पडले असते अशी खळबळजनक प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस उमेश पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक खळबळजनक विधानं केली. त्यापैकी प्रामुख्यानं हे विधान फारच खळबळजनक ठरलं. बागल कुटुंबियांनी कधीच गुंडांचा आसरा घेतला नाही, बागल गटाचे कार्यकर्ते शांत बसले होते म्हणून वातावरण निवळलं, अन्यथा अनेकांचे मुर्दे पडले असते, राजकारण इतकं घाणेरडं असू नये, पराजयसुद्धा सन्मानानं पचवता आला पाहिजे, असं खळबळजनक विधान उमेश पाटील यांनी केलं. गुंडगिरी करणाऱ्यांच्या बाजूने सर्वसामान्य जनता असते. बागल कुटुंबीय हे सरळ मार्गी आणि शांततापरीय आणि कायद्याच्या बाजूने राहून काम करणारं ते कुटुंब आहे. आणि त्यांनी आतापर्यंत त्या बागल कुटुंबियांनी त्या तालुक्यामध्ये सार्वजनिक काम करत असताना कधीही अशा पद्धतीच्या गुंडांचा आश्रय राजकारणासाठी घेतलेला नाही. पण त्याच्यामध्ये समोर त्यांच्याकडे आताचे विद्यमान आमदार नारायण पाटलांचा इतिहास सगळ्यांना माहित आहे, जयंतराव जगतापांचा इतिहास त्यांना सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे यांचं राजकारण असं आहे. यापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेला ह्या प्रकार अशा पद्धतीचा प्रकार जयंतराव जगतापांनी केला होता, नारायण पाटलांनीही केलेला होता. त्यामुळं जनतेमध्ये जाऊन आपल्या कामाच्या आधारे लोकांना लोकशाहीच्या मार्गाने मत मागून निवडणुका जिंकणं हा प्रत्येक निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. माढा लोकसभा मतदारसंघात प्रभाकर देशमुख संपर्कात असले तरी पक्ष निर्णय घेईल तो सर्वांना मान्य करावा लागेल असंही ते म्हणाले. पण माढ्यामध्ये तसे काही हालचाली दिसत नाही. एक लक्षात घ्या, माढ्यामध्ये जिल्ह्यातले आणि राज्याचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयदादा मोहिते पाटील हे विद्यमान खासदार आहेत, ते पक्षाचे नेते देखील आहेत. ठीक आहे, या संदर्भामध्ये आम्ही काहीतरी भाष्य करावं अशा पद्धतीची परिस्थिती नाही. माढा हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पालिकेला आहे. शेवटी उमेदवारीच्या बाबतीतला निर्णय हे अंतिम निर्णय हे पवार साहेब विद्यमान असताना अजून निर्णय काय ते पहा. प्रभाकर देशमुख राजकारणात कुठली गोष्ट परमनंट नसते, कदाचित त्यांना स्वतःलाच काहीतरी वेगळा विषय वेगळा विषय मांडायचा असतो. प्रभाकर देशमुख साहेब जे आहेत ते सुद्धा संपर्कात आहेत, अजून तरी अधिकृतपणे त्यांनी पक्षाकडे तसा अर्ज केलेला नाही. पक्षाच्या कार्यक्रमाला किंवा भेटी गाठीला मतदारसंघात पक्षाच्या कार्यक्रमाला अनेक सर्वसामान्य लोकही येतात, अधिकारी कर्मचारी येतात, त्यामुळे त्यांनी येऊ नये असं काही. सोलापूरच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता नाही हे खरं आहे, पण झेडपीमध्ये भाजपची सुद्धा सत्ता नाही हे सुद्धा खरं आहे. झेडपीमध्ये अनेक पक्षांची सत्ता आहे असं उमेश पाटील म्हणाले. राजकीय गरजा बघून त्या त्यावेळी पक्षाकडून निर्णय घेतले जातात. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपचा फक्त एकच आमदार निवडून येईल, उर्वरित सर्व राष्ट्रवादीचे आमदार निवडून येतील असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिंदे कुटुंबीय राष्ट्रवादी सोडून कुठंही जाणार नाहीत असा ठाम विश्वासही उमेश पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा दोघांकडे आहे, साधारणपणे उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट सोहळ सभा सोलापूर हा जो आहे हा तो परिसर आहे. मुंगळवेडावर हे सामान्य काकासाहेब साठे यांच्याकडं आणि बाकीचा उर्वरित भाग जो आहे तो असायला दोघांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण म्हणून ते बघा. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आहे ही गोष्ट 100% खोटी. अपक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे निवडणुकीसाठी. त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष असं एकत्रित आघाडी करून ते अध्यक्ष झालेले. आमदार भारत भालके हे आता काँग्रेसमध्ये आहेत, भविष्यात ते राष्ट्रवादीमध्ये आले तर दोन्ही पक्षांचं नुकसान होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. दीपक आबा साळुंखे पाटलांची सांगोल्यात विधानसभेसाठी तयारी सुरू असून मागील टर्मलाच आमदार गणपतराव देशमुख यांनी तसं सांगितलं होतं असंही उमेश पाटील म्हणाले.